एक स्केल है इसमें, एक Bravo, adatte. आवाज क्लियर येत नाही सर, स्क्रीन पण दिसत नाही, ब्लर होत नाही दिसत सर, येस सर, हा ब्लर, येस सर. Nice, sir. बघा आता स्टार्ट करूया आपण ह्याच्या व्हाईट बोर्ड वरती एक्झाम्पल स्टार्ट करूया. ओके आपण पहिल्यांदा इक्वेशन नंबर 1 तयार करतोय, त्यानंतर काय करा, डिनोमिनेटर चा पहिल्यांदा एलसीएम घ्या, एक्स प्लस वन एक्स मायनस वन एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर का एलसीएम येते एक्स प्लस वन इंटू एक्स मायनस वन चा ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट काय करायचं, एकदम मल्टिप्लिकेशन घ्यायचे ए इंटू डिनोमिनेटर जे कट आपण काढलेलं ऑलरेडी एक्स प्लस वन एक्स प्लस वन घेतलं ऑलरेडी सर, ते स्टेप अजून एकदा एक्सप्लेन करा. येस सर. एक्स प्लस वन आणि एक्स मायनस वन प्रकट स्क्वेअर. पहिल्यांदा डिनोमिनेटर फॅक्टर लिहून घ्यायचं दोनचे
सेक्शन मध्ये येतो ओके आता काय करायचं ए इंट घ्यायचा पहिला याचा डिनोमिनेटर कुठला फॅक्टर बघायचा ते फॅक्टर काय करायचं मी एक्स प्लस 1 घेतला एक्स प्लस 1 काउंट टाकायचा त्याला डिनोमिनेटर मध्ये राहिले फॅक्टर काय करायचं ते घ्यायचं मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंट एक्स माइनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ओके नेक्स्ट बी घ्यायचं प्लस बी इंट हा बी चा डिनोमिनेटर कुठला फॅक्टर बघायचा त्यातला इथं दोन फॅक्टर आहेत एक्स माइनस 1 दोन फॅक्टर आहेत x minus 1 आणि x minus 1 त्याच्यामध्ये या 3x minus 1 कॅन्सल करायचा रिमेनिंग दोन फॅक्टर काय करायचा मल्टिप्लिकेशन x plus 1 आणि x minus 1 चा मल्टिप्लिकेशन येतो नेक्स्ट प्लस a इंटू प्लस सिक्सचा डिनोमिनेटर कुठला फॅक्टर बघायचा x minus 1 फॅक्टर काय आहे x minus 1 चा फॅक्टर काय टोटल काढून टाका तर या प्राप्त काय कुठला फॅक्टर x plus 1 जातोय म्हणजे x plus 1 इंटू मल्टिप्लिकेशन समजलं की काय केलं आपण Yes, sir. X plus 1. X plus 1. Plus one. माइनस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये किती येतो इथं फोर येते प्लस थ्री इंटू हा म्हणजे झिरो होतो प्लस थ्री इंटू हा पण झिरो ओके झिरो मल्टिप्लाय केलं की बी कमी आहे झिरो होतो याचं बेरीज काय करायचं वन प्लस थ्री थ्री प्लस सेवन टेन ओके टेन इम्पॉर्टंट किती येतो ए इंटू फोर आहे इज इक्वल टू टेन अपॉन फोर फोर ए इक्वल किती येतो एक्स मायनस वन करताना एक्स मायनस वन कॉमन फॅक्टर
मायनस वाय तर दोन एक्स मायनस आहे त्याचं बघू नका एक्स मायनस फॅक्टर आहे ना इथं इथं पण एक्स मायनस फॅक्टर आहे वन ओके सेम फॅक्टर आहे एक्स इक्वल टू काय फरक पडलं इथं हा
एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून घेताना प्रत्येक स्टेप तुम्हाला समजून द्यायचंय, पूर्ण बघून लिहून घ्यायचं नाही, तरी काय फायदा होणार आहे आपल्याला? प्रत्येक स्टेप मध्ये जर समजून घ्यायचं मग सॉल्व करत आहे तरच आपल्याला ते समजतं. तोपर्यंत योग येऊ नका, काय फायदा होणार आहे? Next example is 3 solved into partial fraction. 3 solved into partial fraction. Yes, sir. Oh, sir. Next example will be a solve into partial fraction. X square upon x plus 1 x square upon x plus 1 x square upon x plus 1 and x minus 2 bracket square. Okay,
आपण काय करणार आहे तर हा एक एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप नेक्स्ट पॉइंटला आपण जाणार आहे, आपण जाणार आहे. ओके, तर समजून घ्या की इलेक्ट्रिकल लिनियर सर्किटचं काय असतं. ओके, एकदा समजलं की आपल्याला minus one. X minus 2. Two.
इक्वेशन टू मध्ये टू चा स्क्वेअर इज इक्वल टू ए झिरो होतो मित्रा आणि बी पण झिरो होतोय फक्त सी राहतोय तर टू प्लस वन ओके सी इंटू टू प्लस वन येते टू चा स्क्वेअर किती फोर इंटू टू प्लस वन थ्री देअरफोर सी इज इक्वल टू काय आहे फोर अपॉन थ्री जातो डिनॉमिनेटरला Minus 2. Minus 2 the square kiti? 4. 4. 3 into 0 plus 1. 1 is 0 minus 2. Minus 2 is there plus 3 into 0 plus 1. 1 is okay? This stagger is 0 into 2. This is very much. You have to kiti and you have to kiti. 1 upon 9 is there. Plus
सर रोल नंबर 32 सर बँकेत जायचंय झालं का लिहून सगळ्यांचं काय झालं बँकेत जायचंय म्हणलं रोल क्लिअर आहे ना आता दुपारच्या लेक्चरला आपण काय करतो जे आपल्याला इथं डिनॉमिनेटरला आपण बघितलं होतं लिनियर फॅक्टर असतो तिथं बरोबर आहे आता जर समजा हे दोन केस मध्ये आपण नॉन रिपीटेड आणि रिपीटेड लिनियर बघितलंय आता तिसरा केस असा आहे की त्या लिनियर फॅक्टर आपल्याला करता येत नाही ओके लिनियर फॅक्टर आपल्याला मिळत नाही तिथं मग त्यावेळी ती कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल की आपण दुपारीच्या लेक्चर मध्ये बघू ओके सगळ्यांनी कोणी बोललं आता मध्ये नोट करा सगळ्यांनी मी रोल नंबर लिहून घेतोय इथं रोल नंबर 5
63, 65. किती नंबर प्रेझेंट आहे? आठ नंबर. 54. 35 प्रेझेंट. 9 प्रेझेंट. 5 प्रेझेंट.